राहुल पाठक विज्ञान भारती देवगिरी प्रांतातर्फे उपस्थितांचे स्वागत करतो। आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विज्ञान भारतीतर्फे जी व्याख्यानाची श्रृंखला सुरू केली आहे त्याचं 8वं पुष्प आज आपण गुंतोय। पक्षीशास्त्राची भारतातील मुहूर्त वेळ याविषयी आपण डॉक्टर सलीम अली यांचं कार्य आज जाणून घेणार आहोत। आपले वक्ते आजचे आहेत डॉक्टर रंजन गर्गे, जे सुख्यात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ तज्ज्ञ आणि ज्येष्ठ विज्ञान प्रसारक आहेत। विज्ञान भारतीची मी थोडक्यात ओळख करून देतो जे नवीन आहेत त्यांना। विज्ञान भारती एक राष्ट्रीय संघटना आहे आणि याद्वारे आपण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातले जे आपले शास्त्रज्ञ आहेत त्यांचं विज्ञानातलं प्राचीन भारतातलं जे विज्ञान आहे त्यांची ओळख आजच्या पिढीला करून देणं आणि तसंच नवीन विज्ञानाचाही प्रसार करणं हे कार्य करतो। आपण जवळजवळ पूर्ण भारतामध्ये आपल्या विविध शाखा आहेत विज्ञान भारतीच्या आणि त्याद्वारे सध्या आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत, त्यापैकीच आपण विज्ञान भारती देवगिरी प्रांतातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर मी डॉक्टर रंजन गर्गे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी। गर्गे सर नमस्कार। आज आपण पक्षी जगताची सफर करणार आहोत। ज्यांनी भारतात पक्षीशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली त्या सलीम अली यांचं जीवनकार्य आपण आज समजून घेणार आहोत। सलीम अली यांचं नाव माहिती नसणारा असं मला असं वाटतं भारतीय विरळाच। नुकत्याच पार पडलेल्या सलीम अली यांच्या 105व्या जयंतीनिमित्त प्रथम मी त्यांना अभिवादन करतो, कारण त्यांचा जन्मदिवस आहे 12 नोव्हेंबर 1896 मुंबई येथे आणि नुकतीच 12 नोव्हेंबरला त्यांची 125वी जयंती साजरी झालेली आहे। तेव्हा ह्या सलीम अली ह्या व्यक्तीने नेमकं आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे पक्ष्यांसाठी आपलं सगळं जीवन अर्पण केलं आणि सगळा तो जीवन प्रवास मोठा थरारक आहे तर तो आपण आज प्रामुख्याने बघणार आहोत। बंदुकीचा आवाज झाला, एक पक्षी क्षणभर फडफडला आणि जमिनीवरती मरून पडला। चष्मा घातलेल्या एका 10 वर्षाच्या मुलाने धावत जाऊन तो पक्षी उचलला। तो पक्षी चिमणीसारखाच दिसत होता, पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या गळ्यावरती पिवळा ठिपका होता। तो मुलगा जरा गोंधळला, त्याने ती चिमणी त्याच्या मामांना म्हणजेच अमिरुद्दीन त्याबजी यांना दाखवली। ते तर कसलेले शिकारीच होते, ते मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा सदस्य देखील होते। त्याने मामांना विचारलं की हा कुठल्या प्रकारचा पक्षी आहे। मामांना सुद्धा नक्की माहिती नसल्यामुळे त्याला घेऊन ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अपोलो रस्त्यावरच्या छोट्याशा खोलीवजा कार्यालयात घेऊन गेले। त्या सोसायटीचे कार्यवाह W.S. Millard यांच्याशी त्या मुलाची ओळख त्यांनी मुद्दाम करून दिली। बऱ्याच प्रकारच्या चिमण्या असलेला एक रकाना जेव्हा त्यांनी उघडला तेव्हा तर ते मुलाला आश्चर्यच वाटलं। त्यातला एक पक्षी काळजीपूर्वक उचलून मिलार्ड यांनी त्या मुलाला दाखवला। अगदी मारलेल्या पक्षासारखाच पिवळ्या गळ्याची ती चिमणी होती। हे बघितल्यावर तो मुलगा आनंदाने उद्गारलाच, अहो मिलॉर्ड काका, इतक्या प्रकारचे पक्षी असतात हे मला माहिती नव्हतं, मला या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे। मिलॉर्ड हसले, त्याने मान डोलावली, कारण पक्ष्यांविषयी इतकी उत्सुकता वयस्क मंडळीत देखील त्यांनी अनुभवलेली नव्हती। तेव्हापासून हा मुलगा नियमितपणे या कार्यालयात जाऊ लागला। पक्षी ओळखायचे कसे, भुसा भरून जतन करायचे कसे हे शिकायला त्याने मग हळूहळू सुरुवात केली। हा जो मुलगा आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून सलीम मोईजुद्दीन अब्दुल अली, याला आपण सलीम अली या नावाने ओळखतो। त्यांचे मामा अब्बास त्याबजी हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते हे मला असं वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नसेल। सलीम अली यांना स्वातंत्र्य चळवळीची फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली होती।
अली यांना अर्थातच आई वडिलांचा सहवास खूपच कमी मिळाला आणि त्यांचा संपूर्ण सांभाळ त्यांचे मामा अमीरुद्दीन त्याबजी आणि मामी हमीदा बेगम यांनी केला. हे एक साधारण मध्यम वर्गीय असं कुटुंब मुंबईच्या खेतवाडी येथे राहत होत. आणि त्यांचे दुसरे मामा जे होते ते म्हणजे अब्बास त्याबजी, हे मात्र प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते. हा इथे तुम्हाला फोटो दिसतोय तो डावीकडे हे त्याबजी बसलेले आहेत, अब्बास त्याबजी महात्मा गांधींच्या बरोबर. अब्बास त्याबजी हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधींचे सहकारीच नव्हते तर ते अतिशय जवळ असे महात्मा गांधींचे सहकारी आणि त्यांना सहाय्यभूत ठरलेले असे स्वातंत्र्य सैनिक होते, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अब्बास त्याबजी हे इंग्लंडहून बॅरिस्टर झालेले पहिले भारतीय होते आणि बडोदा राज्याचे ते मुख्य न्यायाधीश होते, अर्थातच मुंबई हायकोर्टचे ते वकील होते. ही त्यांची कारकीर्द तेव्हापासून सुरुवात झाली. 1917 साली अब्बास त्याबजी यांनी महात्मा गांधींच्या बरोबर गोधरा इथला एका सामाजिक सभेमध्ये ते सहभागी झाले आणि 1919 साली हे विशेष आहे की जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झालं तेव्हा त्याच्या सत्य संशोधन समितीचा अध्यक्ष म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसने अब्बास त्याबजी यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या पश्चात अर्थातच पाश्चात्य राहणीमानाचा त्याग केला. परदेशी वस्त्रांची होळी असेल, चरख्यावर सूत कातायचं असेल, खादीची वस्त्र परिधान करायची असतील, रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करायचा असेल, अशा सगळ्या बाबी ह्या त्याबजी यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारल्या. असहकारितेच्या चळवळीत ते सहभागी झाले. त्याने तुरुंगवास भोगला. 1928 साली ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बारडोलीच्या सत्याग्रहात देखील सहभागी झाले होते. 1930 सालच्या मे महिन्यात मिठाच्या सत्याग्रहात गांधींना अटक झाली आणि त्यानंतर त्या संपूर्ण सत्याग्रहाचं नेतृत्व महात्मा गांधींनी त्याबजी यांच्यावरती सोपवलेलं होतं आणि अर्थातच त्यांना सुद्धा त्या सत्याग्रहासाठी तुरुंगवास भोगावा लागला. अब्बास त्याबजींचा मसूर येथे जेव्हा मृत्यू झाला तेव्हा महात्मा गांधी यांनी त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ गुजरात असा त्यांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. ही सगळी पार्श्वभूमी सांगायचं कारण असं की सलीम अली यांना ही एकूणच स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी लाभलेली असल्या कारणाने आपल्याला पुढे त्यांनी जे काही कार्य केलं त्यात देखील त्याचं प्रतिबिंब कुठेतरी असं दिसतं आणि ते प्रत्ययाला येतं. अमीरुद्दीन त्याबजी हे त्यांचे मामा, मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या घरीच हे वाढले. अमीरुद्दीन त्याबजी हे स्वतः एक उत्तम शिकारी होते आणि त्यांच्या सहवासात राहून प्रामुख्याने अली यांना सुद्धा शिकारीच्या खेळात रुची निर्माण झाली. म्हणजे माणूस एखाद्या छंदाकडे का वळतो तर त्याला जे काही वातावरण मिळतं लहानपणापासून त्याप्रमाणे त्याची वाढ होत असते, त्याच्या आवडीनिवडी देखील निश्चित होत असतात. आणि त्या दृष्टीने अमीरुद्दीन त्याबजी हे त्यांचे गुरु म्हणायला हरकत नाही आणि अशा रीतीने त्यांनी शिकारीचा छंद जोपासायला सुरुवात केली. अर्थातच त्यांच्या लहानपणी गिरगावामध्ये झिनान बायबल अँड मेडिकल मिशन गर्ल्स हायस्कूल ह्या शाळेमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यांच्या दोन बहिणींच्या बरोबरच ते ह्या शाळेमध्ये शिकले. त्यांचं शिक्षण जे झालं थोडंफार शिक्षण झालं कारण त्यांचं तसं जे काही आपण रेग्युलर शिक्षण म्हणतो BSc MSc PhD अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं नाही, किंबहुना त्याच्यामध्ये त्यांना तितकासा रस देखील नव्हता. पण त्यांनी जो काही ह्या सेंट झेवियरमध्ये एक छोटासा प्राणीशास्त्रातला एक छोटासा कोर्स केला तो ह्या महाविद्यालयात केला. अर्थातच 13 वर्षाचे असताना त्यांना प्रचंड डोकेदुखीचा त्रास झाल्यामुळे शिक्षण सोडून द्यावं लागलं आणि मग मुंबईची हवा त्यांना काय सहन होत नाही
म्हणून त्यांना सिंध प्रांतामध्ये त्यांच्या काकांकडे पाठवलं गेलं आणि तिथे यांची तब्येत सुधारेल असं वाटलं. परंतु अर्थातच 1913 साली मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक्युलेट एक्झाम देखील ते कसे तरी पास होऊ शकले. तेव्हा अशा रीतीने 1913 साली त्यांनी आपलं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. अर्थातच पुढे असं झालं की शिक्षणामध्ये जास्त गती नसल्यामुळे दक्षिण पूर्व ब्रह्मदेशामध्ये सोवाय या ठिकाणी त्यांना त्यांचा वडिलोपार्जित जो व्यवसाय होता तो बघण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं. ब्रह्मदेशामध्ये टंगस्टनच्या खाणी आणि टिम्बर लाकडाचा त्यांचा एक वडिलोपार्जित व्यवसाय होता आणि त्या ठिकाणी त्या व्यवसायात तरी हा मुलगा लक्ष घालेल म्हणून त्यांना ब्रह्मदेशामध्ये पाठवलं गेलं. अर्थातच घनदाट जंगली इलाका असल्यामुळे त्यांच्यातला त्या ठिकाणी निसर्गप्रेमी आणि शिकारी हा जागा झाला. तिथे त्यांना दोन फार महत्वपूर्ण असे वन अधिकारी मित्र म्हणून मिळाले. त्यातला एक होता जेसी होपवुड आणि दुसरा होता बर्थॉल्ड. तर ह्या दोघांच्या प्रदीर्घ सहवासामुळे त्यांना त्या ठिकाणी निसर्गातले चमत्कार, निसर्गातली किमया आणि एकूणच निसर्गाबद्दल जे काही ज्ञान आहे ते ह्या वन अधिकाऱ्यांकडून त्यांना प्राप्त झालं. तेव्हा ब्रह्मदेशामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की त्यांच्या निसर्ग प्रेमाचं बीजारोपण झाल्याचं त्या ठिकाणी आपण बघतो. सलीम अली यांनी मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याच विद्यापीठाची पदवी ही संपादन केलेली नव्हती. पदवी म्हणजे अगदी BA BSc ही सुद्धा पदवी त्यांनी संपादन केलेली नव्हती. काही वर्ष महाविद्यालयात गेले पण बीजगणितासारख्या विषयाने त्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी नावड निर्माण केली. आपल्या भावाला मदत करण्यासाठी म्हणून ते आताच म्हटल्याप्रमाणे ब्रह्मदेशात गेले आणि तिथे सुद्धा ते अपयशी ठरले. ते त्यांचा जो काही वडिलोपार्जित उद्योग होता तो देखील नीट सांभाळू शकले नाही. ब्रह्मदेशाच्या जंगलात मात्र त्यांना भरपूर पक्षी बघायला मिळाले आणि मग ते जेव्हा पुन्हा भारतात आले तेव्हा सेंट झेवियर महाविद्यालयामधून प्राणीशास्त्रातला एक छोटासा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वस्तू संग्रहालयामध्ये मार्गदर्शकाची एक छोटीशी नोकरी त्यांनी स्वीकारली. तेव्हा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की जणू काही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा दरवाजा हा या ठिकाणी सलीम अली यांच्यासाठी उघडा झालेला आपण बघतो. आता पुढे असं झालं की झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियातर्फे पक्षी तज्ञाची एक जागा या ठिकाणी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये निर्माण झालेली होती. पण अर्थातच सलीम अलींकडे कुठलीही विद्यापीठाची अधिकृत पदवी नसल्यामुळे शेवटी ती जागा ML रुणवाल यांना त्यावेळेला देण्यात आली. प्रिन्स ऑफ वेल्स या संग्रहालयात नॅचरल हिस्ट्री हा नवीन विभाग सुरू झालेला होता मुंबईमध्ये आणि त्या ठिकाणी मग त्यांना 1926 साली मार्गदर्शकाची नोकरी 350 रुपये महिने पगारावरती मिळाली आणि अशा रीतीने असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी पक्षी तज्ञ म्हणून का नसेना पण एक मार्गदर्शक स्वरूपामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. अर्थात यांचं जे प्रमुख प्रेरणास्थान होत ते म्हणजे एरविन स्ट्रेसमन. अर्थात 1928 साली जर्मनीमध्ये ते जेव्हा अभ्यासासाठी गेले, पक्ष्यांच्या अभ्यासासाठी गेले, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एरविन स्ट्रेसमन हे बर्लिन नॅचरल हिस्ट्री म्युझियम ह्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभले. आणि अर्थातच त्या ठिकाणी मी असं म्हणेन की त्यांना ह्या एकूणच निसर्गशास्त्र असेल किंवा पक्षीशास्त्र असेल ह्या क्षेत्रातली दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्याचं कारण हे जग इतकं अफाट आहे हे त्यांना त्या ठिकाणी गेल्यावरती कळलं आणि एरविन स्ट्रेसमन यांच्यासारखा अत्यंत चांगला असा मार्गदर्शक प्रेरणास्थान म्हणून त्यांना त्या ठिकाणी मिळाला. अर्थातच ह्या ठिकाणी एक काम त्यांना देण्यात आलं होतं.
म्हणजे एरविन स्ट्रेसमन आणि सलीम अली यांना एक छोटासा प्रकल्प तिथे देण्यात आला होता. जे के स्टॅनफोर्ड यांनी ब्रह्मदेशामध्ये जे काही स्पेसिमेन, पक्ष्यांचे स्पेसिमेन्स, प्राण्यांचे स्पेसिमेन्स हे जे जमा केलेले होते ते नुकतेच ब्रिटनमध्ये आणले गेलेले होते आणि त्या ठिकाणी अर्थातच त्यांना त्या स्पेसिमेन्सचा अभ्यास करायचा होता आणि ह्या अभ्यासासाठी त्यांना एरविन स्ट्रेसमन आणि सलीम अली यांच्याकडे ते काम दिलेलं होतं. पण गंमत अशी झाली की ह्या कामामध्ये क्लाउड टाइसहर्ट नावाचा एक ब्रिटिश पक्षीतज्ञ होता आणि तो थोडासा म्हणजे असं म्हणू की रेशियल होता. तो अब्रिटिश नागरिक किंवा लोकांचा थोडासा द्वेष्टा होता आणि म्हणून तो असं म्हणाला की स्ट्रेसमन हा जर्मन आहे, अली हे भारतीय आहेत आणि अशा प्रकारच्या तज्ज्ञांची मला मदत नको आहे, तो स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा अपमान झाल्यासारखं होईल असं क्लाउड यांचं म्हणणं होतं. परंतु असं जरी असलं तरी स्ट्रेसमन यांना मात्र सलीम अली यांच्याबरोबर काम करण्यात काहीच हरकत नव्हती आणि अर्थातच तो प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला आणि त्या ठिकाणी अर्थातच स्ट्रेसमन हे कशा पद्धतीने एकूण मार्गदर्शन करतात आणि कशा पद्धतीने एखादा प्रकल्प हाताळायचा असतो हे त्यांना स्ट्रेसमन यांनी शिकवलं. तेव्हा ब्रह्मदेशातले स्पेसिमेन्स बघत असताना त्यांना अशा प्रकारचा हा अनुभव त्या ठिकाणी आला आणि स्ट्रेसमन त्यांच्या आयुष्यात गुरु म्हणून त्यांनी पदार्पण केलं. अर्थातच पक्षीशास्त्राचा अभ्यास कसा करावा याची पद्धती हीच मुळी एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याचा अप्रोच घ्यायला पाहिजे हे त्यांना बर्लिन येथे स्ट्रेसमन यांनी त्याचे धडे दिले आणि 1930 साली हे सगळं शिक्षण घेऊन ते भारतात आल्यानंतर मग अर्थातच आपल्या अभ्यासाची पद्धतच त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये आल्यानंतर बदलून टाकली. तेव्हा मी जो शब्द वापरला की त्यांना खरोखरच या क्षेत्रात एक दिव्य दृष्टी ह्या त्यांच्या बर्लिन मधल्या वास्तव्यातून प्राप्त झाली. बर्लिन मध्ये त्यांचा चंपक रामन पिलई नावाच्या एका क्रांतिकारकाशी संबंध आला आणि त्याने त्यांना बरीच मदत देखील केली. त्या ठिकाणी नेमकं त्यांचं जे प्रशिक्षण झालं ते कुठे होतं तर इथे तुम्हाला अतिशय सुंदर अशी हे एक बर्ड ऑब्झर्वेटरी दिसते आहे, एक पक्षी निरीक्षण केंद्र दिसतं आहे अँड दिस इज हेलिगोलँड पक्षी निरीक्षण केंद्र. हे बर्लिन मधलं एक छोटंसं बेट आहे आणि त्याचाच एक क्लोज व्ह्यू इथे तुम्हाला दिसतोय. घरदाट अशा प्रकारचं हे बेट आहे आणि ह्या ऑब्झर्वेटरीवरती सलीम अली यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली स्ट्रेसमन यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि ह्या ठिकाणी साधारणपणे मेलेले पक्षी स्टफ कसे करायचे म्हणजे त्या भुसा कसा भरायचा आणि ते प्रिझर्व कसे करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायग्रेटरी बर्ड जे असतात त्या पक्ष्यांच्या पायामध्ये रिंग्ज अडकवण्याचं जे तंत्र ह्या दोन गोष्टी त्यांना या ठिकाणी हेलिगोलँड या बेटावरती प्रामुख्याने शिकायला मिळाल्या. आणि अर्थातच पुढे मग 1959 साली अल्फ्रेड शेफिल नावाच्या स्विस ऑर्निथॉलॉजिस्टने त्यांना पुढे मदत केल्याचं आपल्याला दिसतं. तेव्हा हा हेलिगोलँड पक्षी निरीक्षण केंद्र या ठिकाणचं त्यांचं वास्तव्य फार महत्वपूर्ण असं ठरलेलं आहे. त्यांच्या एकूणच या कारकिर्दीतला तो महत्वाचा टर्निंग पॉइंट होता असं देखील म्हणायला हरकत नाही. आता मी म्हटल्याप्रमाणे हे या ठिकाणी तुम्हाला भुसा भरलेले पक्षी हे जतन करून ठेवलेले दिसत आहेत. तर ह्या संबंधीचं प्रशिक्षण घेऊन ते भारतात परत आले आणि अर्थातच परतल्यानंतर प्रश्न असा होता की त्यांना बेकार राहावं लागलं कारण त्यांचं पद देखील हे काढून टाकण्यात आलं होतं. अशातच मग सलीम अली यांचं लग्न झालं आणि अर्थातच लग्न झाल्यानंतर नोकरीची नितांत गरज. सुदैवाने पत्नीला थोडीफार मिळकत होती
ती अर्थातच लंडन मधली सुशिक्षित अशी स्त्री असल्या कारणाने ती थोडीफार नोकरी करून काही मिळकती आणत होती आणि अशा रीतीने त्यांचा मुंबईच्या बंदराच्या पलीकडे असलेल्या किहिम या ठिकाणी त्यांनी आपलं बिराड हलवलं. आणि किहिम हे ठिकाण त्यावेळेला अर्थातच निसर्गाने निसर्गरम्य अशा किनाऱ्याने फुललेलं असल्या कारणाने त्या ठिकाणी सुद्धा मग त्यांच्या एकूणच पक्षी निरीक्षणाच्या अभ्यासाला सुरुवात झाल्याचं आपण बघतो. पहिलं त्यांचं अत्यंत बारकाईने केलेलं निरीक्षण जे आहे ते 1930 साली प्रसिद्ध झालं आणि त्या ठिकाणी पक्षीशास्त्र तज्ञ म्हणून त्यांची ख्याती जगभर पसरली. आपण स्वतः केलेली निरीक्षणं ही फार महत्वाची आहेत हे पहिलं तत्व त्यांनी सांभाळलं. दुसऱ्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवणं चुकीचं असून स्वतःचीच निरीक्षणं ते पुन्हा पुन्हा पडताळून बघत आणि खात्री झाली म्हणजेच निर्णयाप्रत येत असत हा त्यांचा एक अतिशय मोठा दंडक होता. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की पक्ष्यांची बिहेवियर आणि बिहेवियरल सायन्स जे आहे हे बिहेवियरल सायन्स अत्यंत बारकाईने केलेल्या निरीक्षणांवरती अवलंबून असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, तुम्ही कसं परसीव्ह करता, तुम्हाला काय नेमका अनुभव येतो हे प्रामुख्याने नोंदवून ठेवणं हे फार महत्वाचं ते मानत असत. आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या पक्षीतज्ञांशी त्यांचे वाद झालेले आपण बघतो. इथे मी तुम्हाला एका पक्ष्याचं चित्र दाखवतोय. या पक्ष्याचं नाव आहे ड्रोंगो आणि ह्या ड्रोंगो पक्ष्याची ही शेपूट तुम्हाला दिसते आणि ह्या शेपटीच्या टोकाशी हे जे पीस तयार होतं हे मोठं विलोभनीय आहे. आणि हे नेमकं हे पीस तयार होतं कसं त्याच्या एकूणच वाढीच्या प्रक्रियेमध्ये त्या पक्ष्याच्या हे मोठं ऑब्झर्वेशन किंवा बारक्याने निरीक्षण करण्यासारखी गोष्ट होती. आणि ह्या एका ऑब्झर्वेशनवरती किंवा निरीक्षणावरती व्हिसलर नावाच्या एका शास्त्रज्ञाने आपली मतं मांडलेली होती. पण सलीम अलींची निरीक्षणं मात्र त्यांना काहीतरी वेगळंच सांगत होती आणि त्यामुळे हा सलीम अली आणि व्हिसलर यांचा वाद हा पक्षीशास्त्रातला फार नावाजलेला वाद आहे. आणि शेवटी आपण असं बघतो की व्हिसलर यांनी स्वतःची निरीक्षणं ही पुन्हा तपासून बघितली की नेमका सलीम अली काय म्हणतायत आणि त्यांना असं आढळलं की मी जे काही बोलत होतो किंवा जे काही लिहून ठेवलं ते चुकीचं आहे आणि सलीम अली जे म्हणतायत ते योग्य आहे. आणि अशा रीतीने 24 ऑक्टोबर 1938 साली शेवटी व्हिसलर यांनी अली यांना प्रत्यक्ष कागदावर लिहून त्यांची चूक मान्य केली आणि अशा रीतीने अत्यंत जिद्दीने आणि बारकाईने निरीक्षण करणारा हा एक पक्षी निरीक्षक होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा जो अत्यंत महत्वाचं जे काही निरीक्षण होतं ते दुसरं म्हणजे फिन्स बाया. बाया पक्षी हा कशा प्रकारे आपलं घरटं बांधतो ही घरटी आपण बघितली असतील आणि या घरट्यांची रचना ही म्हणजे आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू ने इतकी अफलातून आणि आश्चर्यकारक आहे की हा पक्षी नेमका ही अशा प्रकारची घरटी ही कशा प्रकारे विणतो ह्याच्या प्रक्रिया किंवा ह्या प्रक्रियेचं अत्यंत बारकाईने नोंद घेण्याचं काम हे सलीम अली यांनी किहिमच्या समुद्र किनाऱ्यावरती केलेलं आहे. या पक्षाची प्रामुख्याने प्रजनन प्रक्रिया ही त्यांनी फार बारकाईने अभ्यासलेली आहे आणि अर्थातच सलीम अली यांनी कुमाऊ टेकड्यांमध्ये सुद्धा या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रथमच शोध लावलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे म्हणजे संपूर्ण भारताच्या अगदी कानाकोपऱ्यात भ्रमंती करून आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचा अभ्यास त्यांनी कसा केला हे आपण आता आपल्या पुढच्या गोष्टी बघणार आहोतच. तेव्हा फिन्स बाया म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे हा जो ड्रोंगो पक्षी आणि फिन्स बाया हे दोन पक्षी किहिमच्या वास्तव्यामध्ये त्यांनी केलेले फार मोठे अभ्यासाचे विषय होते.
आपण पक्ष्यांचा अभ्यास साधारणपणे दोन प्रकारामध्ये मोडू शकतो. एक पहिला म्हणजे त्यांची एनॉटॉमी आणि फिजिओलॉजी, म्हणजे त्यांचं शरीरशास्त्र आणि शरीर क्रियाशास्त्र. आणि दुसरा त्यांचा जो भाग आहे पक्षी शास्त्राचा, तो म्हणजे पक्ष्यांची बिहेव्हिअरल पॅटर्न्स, हे फार महत्वाचं आहे. आणि पक्ष्यांच्या ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत निसर्गातल्या, त्यांचा बारकाईने अभ्यास करणं. तेव्हा ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये सलीम अली यांना प्रचंड गती होती असं आपल्याला दिसून येतं. 1939 साली तहमिना ह्या त्यांच्या अर्थात बायकोचा मृत्यू झाला आणि तो त्यांच्या जीवनातला अत्यंत शोकप्रद असा प्रसंग होता. तहमिना यांना एक छोटी सर्जरी त्यांच्यावर झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्थातच थोडेसे ते खचले, पण नंतर असं म्हणतात की त्याच्यानंतर त्यांनी जी उभारी घेतली बायकोच्या मृत्यूनंतर, की त्यांनी संपूर्ण आयुष्यच मग पक्षीशास्त्रासाठी वाहून येण्याची जवळजवळ प्रतिज्ञाच केली होती. कोण होत्या या तहमिना? तहमिना वॉज अ लर्नेड स्कॉलर फ्रॉम इंग्लंड. त्यानंतर त्यांच्या सहवासामुळे सलीम अली यांचं इंग्रजी सुधारलं विशेष म्हणजे, आणि कारण आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लोकांमध्ये वावरायचं म्हणजे इंग्रजी बोलता यावं अशी ती अट असायची, आणि त्यामुळे ते त्यांना प्रामुख्याने बायकोने शिकवलं. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे पक्षी निरीक्षणामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. आणि स्क्रिप्ट एडिटर म्हणजे जी निरीक्षणं सलीम अली लिहित असत, त्यांचं अर्थातच एडिटिंग करणं हे तहमिना यांचं फार महत्वाचं काम असायचं. तेव्हा 1939 साली त्यांच्या सहचारिणीचा मृत्यू इथे झाला आणि दॅट वॉज अगेन आय वुड से अ टर्निंग पॉइंट इन द हिस्ट्री ऑफ हिज करिअर ॲज अ बर्ड लव्हर. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ह्या संस्थेचे जवळजवळ अत्यंत महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून सलीम अली हे 1947 साली उदयाला आले. कारण 1947 सालानंतर सलीम अली यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रामुख्याने पुढाकार घेतलाय, लक्षात घ्या. आणि तो असा की शासनाचं सहकार्य आणि शासनाचं अनुदान कसं मिळेल आणि या बाबतीत ही सोसायटी कशा पद्धतीने विविध प्रकारचे प्रकल्प हाती घेईल हा त्याच्यामध्ये फार महत्वाचा असा भाग होता. मग काय होते हे प्रकल्प? हे प्रकल्प खूपच मोठे प्रकल्प होते. त्याचं कारण असं की अभयारण्य उभी करायची हा एक अत्यंत मोठा भाग असतो आणि त्यामुळे अभयारण्यांची निर्मिती हा एक महत्वाचा भाग सलीम अली यांनी अर्थातच आपण सुरू म्हणजे हाती घेतल्याचं बघतो. काय काय होते याच्यात, कुठली कुठली अभयारण्य आणि नॅशनल पार्क्स त्यांनी उभ्या केल्या? त्यांनी भरतपूर पक्षी अभयारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला. सायलेंट व्हॅली मध्ये आपल्याला कसा निसर्ग जपायला पाहिजे हे त्यांचं दुसरा प्रकल्प होता. तिसरा म्हणजे राजस्थानमध्ये केवलादेव नॅशनल पार्क ही त्यांनी उभी केली. घना पक्षी अभयारण्य राजस्थानमध्ये हे त्यांनी उभं केलं आणि अर्थातच जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण, म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये जे काही जायकवाडी पक्षी अभयारण्य उभं झालेलं आहे ते देखील किंवा त्याच्या पाठीमागे देखील जी प्रेरणा होती ती म्हणजे सलीम अली यांचीच होती हे देखील आपल्याला दिसून येतं. तेव्हा स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेला भारतीय माणसाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं अध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळेला अर्थातच त्याला भारतीय पण प्राप्त झालं. आणि मग भारतामध्ये नेमक्या कुठे कुठे अशा प्रकारचे बायोडायव्हर्सिटी झोन्स निर्माण करता येतील ह्या दृष्टिकोनातून सलीम अली यांच्या नेतृत्वाखाली मग या प्रकल्पांना सुरुवात झाली. म्हणजे जसे भटनागरांच्या काळामध्ये 12 लॅबोरेटरीज उभ्या राहिल्या आणि एकूणच भारताच्या संशोधनाला गती प्राप्त झाली, तसाच थोडासा हा प्रकार होता.
आणि विशेष म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रयोगशाळा आहेत मित्रांनो, ह्या प्रयोगशाळा चार भिंतीतल्या नाही आहेत, आणि म्हणून निसर्गामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या प्रयोगशाळा उभ्या करणं हे फार अवघड काम सलीम अली यांनी 1947 सालानंतर इथे आपण हातात घेतल्याचं बघतो. हे चित्र दिसतंय तुम्हाला केवलादेव नॅशनल पार्क, त्याचप्रमाणे खाना नॅशनल पार्क ह्या ठिकाणी दुसरं जे चित्र आहे ते भरतपूर अभयारण्याचं आहे. ह्याची देखील पूर्ण डेव्हलपमेंट ही सलीम अली यांनीच इनिशिएट केली होती. तिसरी तुम्हाला इथे दिसते सायलेंट व्हॅली. सायलेंट व्हॅली हा तर खूप मोठा प्रकल्प त्याच्यानंतर मग उदयाला आला, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो बायोडायव्हर्सिटी झोन म्हणून आज त्याला आपण जतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण तिथे देखील माणसाने कशा प्रकारे निसर्गाचा ऱ्हास साध्य करायला सुरुवात केली आहे याची देखील कथा आपल्याला माहिती आहे. पण नेमकी सायलेंट व्हॅली ही प्रिझर्व केली पाहिजे ही संकल्पना सलीम अली यांनी सर्वप्रथम रुजवली. जायकवाडीला चौथं महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन हे पार पडलं, आणि त्यावेळेला अर्थातच अभिमानाची गोष्ट म्हणजे औरंगाबादचं पक्षीमित्र मंडळ, इथले सगळे निसर्गप्रेमी हे त्या संमेलनामध्ये फार हिरीरीने सहभागी झालो होतो. मला अजून आठवते की त्याचं संपूर्ण केंद्र हे यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाचं ऑफिस औरंगाबादला जे तिथे ते थाटलेलं होतं, आणि त्याला प्रकाश गोळे हे त्याचे अध्यक्ष होते, आणि सलीम अली हे त्या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. अर्थातच सलीम अलींच्या सहवासामध्ये जे काही तिथे 3 दिवस जायकवाडीच्या परिसरामध्ये सगळ्या मंडळींनी घालवले त्याच्यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही बाहेर आली किंवा फलदायी ठरली, आणि ती म्हणजे त्यांच्या शिफारशीनुसार जायकवाडीचं पक्षी अभयारण्य हे त्याच्यावरती शिक्का मोर्तब झाली. दिस सेंचुरी, दिस जायकवाडी सेंचुरी इज लोकेटेड इन 30 आयलंड्स ऑफ व्हेरियस सायझेस इन द शॅलो वॉटर. अर्थात हे मार्शी अशा प्रकारच्या जागेवरती ज्या काही वनस्पती आणि झाडं ही तगतात तर त्याच्या इकोसिस्टम्स या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने तयार झालेल्या आहेत, आणि ह्या ठिकाणी बेसिकली मायग्रेटरी बर्ड्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आसरा घेण्यासाठी दरवर्षी येत असतात. पण गंमत अशी की ह्याला प्रत्यक्ष स्वरूप मिळायला आणि तो इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर करायला 2016 उजाडलं. मित्रांनो, ज्यावेळेला तो इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर होतो त्यावेळेला तिथे लोकांना शेती देखील करता येत नाही, आणि त्याच्यासाठी मग शेतकऱ्यांनी बरीच आंदोलनं केली, आणि अर्थातच मग पर्यावरण विरुद्ध शेतकरी असा तो सगळा वाद रंगत गेला, आणि 2016 काही विशिष्ट मुद्द्यांवरती ऍग्रीमेंट होऊन आणि तो आज इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केला गेलेला आहे. तेव्हा औरंगाबादच्या जवळ जायकवाडी पैठणच्या जवळ जायकवाडी जे ठिकाण आहे ह्या ठिकाणी हे पक्षी अभयारण्य आपण अस्तित्वात असलेलं बघतो. 1950 स्वीडन मधल्या संमेलनाला सलीम अली यांना निमंत्रित केलं गेलेलं होतं. 1950 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने खास निधी उभा करून आणि सलीम अली यांचं हे संमेलनामध्ये उपस्थिती त्यांनी नोंदवली, आणि त्या निमित्ताने मग अमेरिका आणि युरोप इथल्या पक्षीतज्ञांशी त्यांच्या भेटी झाल्या. कारण आता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला जर एक आंतरराष्ट्रीय चेहरा हा मिळवून द्यायचा असेल तर हे स्वीडनचं संमेलन त्या ठिकाणी फार महत्वाचं ठरलेलं आहे. या ठिकाणी गमतीदार गोष्ट अशी आहे की त्यांना जेव्हा 1950 ह्या आंतरराष्ट्रीय ऑर्निथॉलॉजी काँग्रेस स्वीडन मधल्या याचं निमंत्रण आलं तेव्हा स्वीडनच्या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी
ते आपली संदीम नावाची दुचाकी, बुलेट सारखी दुचाकी असते, ही त्यांनी चक्क जहाजावर टाकूनच ते युरोपकडे निघाले. आणि ह्या दुचाकीवरती त्यांनी संपूर्ण युरोपचा दौरा केला आणि स्वीडन मधल्या उपसाला येथे त्या संमेलनाला ते हजर राहिले. या चित्रात तुम्हाला दिसतंय की त्या त्यांच्या संदीम नावाच्या दुचाकीवरती ते स्वीडन मध्ये त्या संमेलनासाठी हजर झालेले आहे. तेव्हा अशा प्रकारचा एक अवलिया माणूस होता, एक भटका माणूस होता, एक निसर्गप्रेमी होता, निसर्गात रममाण होणारा होता आणि विशेष म्हणजे एक साहसी माणूस होता. तेव्हा अशा प्रकारचं हे एक मोठं गमतीदार रसायन आपल्याला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा प्रमुख किंवा चेअरमन म्हणून भारताला लाभलेलं होतं. अर्थातच 1941 साली सलीम यांनी खास तरुण वर्गासाठी एक पुस्तक लिहिलं जे प्रसिद्ध आहे, आपल्या घरी देखील ते असेल, द बुक ऑफ इंडियन बर्ड्स. आणि हे माहितीयुक्त आणि रंगीत फोटो युक्त असं पुस्तक मला असं वाटतं पहिल्यांदाच पक्ष्यांच्या बाबतीत छापलं गेलं आणि ते आज सुद्धा पक्षी निरीक्षकांना उत्तम मार्गदर्शक म्हणून गणलं जातं हे आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत. या देशाचा कानाकोपरा पायी भटकून त्यांनी पक्ष्यांचं सर्वेक्षण केलं आणि या संपूर्ण देशामध्ये खचितच अशी जागा असेल की जिथे त्यांच्या पायाचा स्पर्श झाला नसेल. म्हणजे अक्षरशः खांद्यावरती तो जो ट्रायपॉड असतो तो घ्यायचा आणि एका हातात कॅमेरा घेऊन आणि ह्या माणसाने सगळी ही घनदाट जंगलं अनेक वर्षे तुडवलेली आहेत आणि अशा रीतीने अत्यंत अनुभव संपन्न अशा प्रकारच्या आपल्या कारकिर्दीतून त्यांनी 1948 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे पक्षीतज्ञ एस डिल्सॉल रिप्ले यांच्या सहकार्याने हँडबुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हे नंतर मग 10 ग्रंथांची ही मालिकाच मुळे त्यांनी तयार केलेली आपण बघतो. आणि हा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प होता आणि त्यात ह्या दोघांनी म्हणजे सलीम अली आणि रिप्ले ह्या दोघांनी सखोल अभ्यास करून प्रचंड मेहनत घेऊन भारत आणि पाकिस्तानातल्या भूप्रदेशावरची अगदी सखोल माहिती घेऊन प्रत्येक पक्षी सर्वांगाने वर्णन करण्याचा ह्या पुस्तकामध्ये प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे हे 10 व्हॉल्युम्स मला असं वाटतं की एकूणच पक्षीशास्त्राच्या इतिहासामध्ये एक मैलाचा दगड म्हणून मानायला आपल्याला काहीच हरकत नाही. पक्षी निरीक्षण अशा प्रकारचा काही कुठे छंद पूर्वी नव्हता, पण मला असं वाटतं की पक्षी निरीक्षण हा देखील एक छंद असू शकतो. तो अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा छंद आहे. त्याचं कारण म्हणजे अतिशय सुंदर सुंदर अशा प्रकारचे पक्षी त्यांच्या विविध प्रकारच्या सवयी ह्या आपण दुर्बिणीतून अत्यंत आकर्षक पद्धतीने त्यांचं निरीक्षण हे करू शकतो आणि अशा ह्याच्यातूनच पक्षी निरीक्षण ह्या नवीन छंदाकडे मग निसर्गप्रेमी हे आकर्षित झाल्याचं आपल्याला दिसतं. पक्ष्यांची शिकार करणारे सलीम अली यांची मानसिकता आता फार बदललेली होती आणि हा त्यांना घडलेल्या विश्वरूप दर्शनाचा करिश्मा होता. पक्ष्यांना दुर्बिणीच्या साह्याने नैसर्गिक वातावरणातच जर आपण बघितलं तर त्यांची ओळख करून घेऊन नोंदी ठेवणं हे जास्त संयुक्तिक आहे असं सलीम अली यांनी पसंत केला आणि त्या पद्धतीने मग आपण असं बघतो की फार महत्वाचा बदल आपल्याला झालेला दिसतो आणि तो म्हणजे ज्या जी बंदूक घेऊन सलीम अली जंगलात फिरत होते त्यांच्या मामांच्या बरोबर, सो दॅट हंटिंग नॉट बाय द गन बट बाय द कॅमेरा अँड बायनॉक्युलर, त्यांच्या हातात कॅमेरा आला आणि त्यांच्या डोळ्यावरती बायनॉक्युलर आला आणि अशा पद्धतीने पक्षी निरीक्षणाचा छंद ही एक संकल्पना तरुणांमध्ये त्यांनी रुजवण्याचा फार मोठा प्रयत्न या भारतामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं.
ऑर्निथॉलॉजी इन इंडिया म्हणजे भारतात घडलेलं म्हणजे पक्षीशास्त्रातलं योगदान हा तसं पाहिलं तर फार कमी काळाचा म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच तुम्हाला असं दिसेल की इंडियन ऑर्निथॉलॉजी गॉट डेव्हलप्ड. पण ह्याला काही हिस्टॉरिकल ॲस्पेक्ट्स देखील नक्की असतील. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी पहिल्यांदा एक लेखमाला सुरू केली आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन टू नॅचरल हिस्ट्री ऑफ द मुघल एम्परर्स अशा पद्धतीने ही पहिली मालिका त्यांनी लिहिली. त्याच्यानंतर 1971 साली त्यांनी सुंदरलाल व्होरा मेमोरियल लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पक्ष्यांबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. 1978 साली आझाद मेमोरियल लेक्चर ह्या एका लेक्चर सिरीजमध्ये त्यांनी पक्ष्यांचा अभ्यास का करावा, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा इतिहास काय आहे भारतामध्ये हे त्यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थातच त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी पहिल्यापासून योगदान दिलेलं होतं अशा सगळ्या व्यक्तींचं कार्य हे एका मालिकेमध्ये आणून आणि प्रसिद्ध करावं म्हणून त्यांनी मोठा प्रकल्प हाती घेतला होता. अर्थातच ज्याचे फक्त 4 भाग पूर्ण होऊ शकले. तेव्हा अशा रीतीने हिस्टॉरिकल ॲस्पेक्ट ऑफ ऑर्निथॉलॉजी इन इंडिया ह्या विषयावरती देखील सलीम अली यांनी काम केल्याचं आपल्याला दिसतं. अर्थातच यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. 1969 साली जॉन सी फिलिप्स मेमोरियल मेडल हे त्यांना प्रदान करण्यात आलं. 1970 साली इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे त्यांना सुंदरलाल व्होरा पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1973 साली रशियन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस मेडल त्यांना प्रदान करण्यात आलं. 1973 साली प्रिन्स बर्नहार्ट ऑफ नेदरलँड गोल्डन आर्क पारितोषिक हे देखील त्यांना देण्यात आलं. सगळ्यात महत्वाचा सन्मान जो त्यांना प्राप्त झाला जागतिक कीर्तीचा तो 1975 साली जे पॉल गेट्टी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन प्राईज अर्थातच वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड यांच्यातर्फे जे एक राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक पारितोषिक देण्यात येतं ते त्यांना 19 फेब्रुवारी 1976 साली प्रदान करण्यात आलं. कशासाठी देतात तर फॉर युअर लाईफ लाँग डेडिकेशन टू द प्रिझर्वेशन ऑफ बर्ड लाईफ इन द इंडियन्स ऑफ कॉन्टिनेंट अँड युअर आयडेंटिफिकेशन विथ द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ॲज अ फोर्स फॉर एज्युकेशन. द वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड टेक्स डिलाईट इन प्रेझेंटिंग यू विथ द सेकंड जे पॉल गेट्टी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन प्राईज February 19, 1976. दुसरं पारितोषिक जगामध्ये जे दिलं गेलं ते सलीम अली यांना दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर 1979 साली इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे त्यांना सी व्ही रमन मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं. 81 सालचं एशियाटिक सोसायटी ऑफ बांगलादेशचं सुवर्णपदक त्यांना देण्यात आलं. 81 सालीच एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाचं रवींद्रनाथ टागोर प्लाक त्यांना प्रदान करण्यात आलं. 1982 साली त्यांना भारत सरकारची नॅशनल रिसर्च प्रोफेसरशिप बहाल करण्यात आली. एक लक्षात घ्या की ज्यांचं शिक्षण हे केवळ मॅट्रिक्युलेट पर्यंतच होतं पण एका विषयामध्ये ज्या माणसाने संपूर्ण आपलं आयुष्य झोकून दिलं होतं अशा माणसाला भारत सरकारने नॅशनल रिसर्च फेलोशिप 82 साली बहाल केलेली आपण बघतो. 1983 साली त्यांना अमेरिकेच्या नॅशनल वाईल्ड लाईफ फेडरेशनचं आंतरराष्ट्रीय पारितोषिक हे देखील बहाल करण्यात आलं. इन द मेमरी ऑफ सलीम अली यांच्या अर्थातच आठवणी जागृत ठेवण्यासाठी ज्या काही 4 गोष्टी आपण भारतामध्ये असलेल्या बघतो त्या म्हणजे द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री दॅट वॉज एस्टॅब्लिश्ड इन कोइंबतूर बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दुसरं पुदुचेरी युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश्ड सलीम अली स्कूल ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटल सायन्सेस.
तिसरं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ गोवा सेट अप द सलीम अली बर्ड सँच्युरी. आणि बर्ड ही जी थर्ड बर्ड सँच्युरी नियर दी वेंगन इन केरला ऑल्सो गोज बाय हिज नेम. तेव्हा केरळमधली ही जी काही बर्ड सँच्युरी आहे ही देखील त्यांच्याच नावाने आहे. त्यांच्या या अथांग कार्याची पावती म्हणून 1958 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि अर्थातच 1976 साली आपण इथे बघतो आहोत त्या फोटोमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. अर्थातच जसं आपण सलीम अली यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया हा किताब बहाल करण्यात आला आणि त्यांचं आत्मचरित्र त्यांनी जे लिहिलेलं आहे ते त्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, द फॉल ऑफ द स्पॅरो. कारण त्यांच्या एकूणच या पक्षीशास्त्राची जी सुरुवात आहे तीच मुळी एका पक्ष्याच्या शिकारीने म्हणजे पिवळ्या गळ्याच्या चिमणीच्या शिकारीने झाली होती आणि म्हणून त्यांनी द फॉल ऑफ द स्पॅरो हे नाव त्यांच्या आत्मचरित्राला दिल्याचं इथे आपल्याला दिसतं. सलीम अली, डॉक्टर सलीम अली डाईड इन मुंबई ॲट द एज ऑफ 90 ऑन 20 जून 1987. 20 जून 1987 साली मुंबईमध्ये 90व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. प्रोस्टेटच्या कॅन्सरशी त्यांनी बराच काळ झुंज दिली आणि शेवटी ह्या निसर्गप्रेमी अशा आणि पक्षीप्रेमी अशा महान शास्त्रज्ञाला भारत मुकला असं आपण बघतो. तेव्हा आज अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे नुकत्याच झालेल्या 125व्या जयंतीनिमित्त आपण आज त्यांची या ठिकाणी आठवण करत आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सलीम अली यांना अभिवादन करूया आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न किंवा काही शंका विचारायची असेल तर आपण आता विचारू शकतो. येस, तांबुळी दिसतात मला इथे. नमस्कार. यस, काही प्रश्न तांबोळी सर? सर तुम्ही सध्याचं गव्हर्नमेंट सध्याच्या नवीन जे आता कारखानदारीमुळे जे हवेचं किंवा पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे त्याचा पक्षी जीवनावर असा परिणाम कसा आहे? म्हणजे सध्या हे मोबाईलचे टॉवर वगैरे हे आहेत, मोबाईलच्या टॉवरचा पक्षी जीवनावर काय परिणाम होतो का? हा, आता खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. प्रामुख्याने प्रदूषण झाल्यानंतर किंवा जंगलतोड झाल्यानंतर पक्ष्यांची जी वस्ती स्थानं असतात तर ही प्रामुख्याने उद्ध्वस्त होतात. आणि पक्षी स्थान त्यांची जी वस्ती स्थान आहे इकोसिस्टीम, ही इकोसिस्टीम फार मोठ्या प्रमाणामध्ये ही सध्या उद्ध्वस्त करणं चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण असं बघतो की मेनी ऑफ द बर्ड स्पेशीज आर ऑन द व्हर्ज ऑफ एक्सटिंक्शन. त्याच्यामुळे रेड डाटा बुक नावाचं जे पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये एक्सटिंक्शन होत असलेल्या पक्ष्यांच्या वनस्पतींच्या प्राण्यांच्या या सगळ्या ज्या स्पेशीज आहेत ज्या जाती आहेत त्यांची तिथे नोंद केली जाते. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पक्ष्यांचं प्रमाण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू वाढत आहे. त्यामुळे प्रदूषणाचा, त्याच्यामुळे त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगचा, त्याच्यानंतर जंगलतोडीचा परिणाम हा म्हणजे प्रत्यक्षरित्या पक्ष्यांच्या अधिवास नष्ट होण्यासाठी होत आहे किंवा त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसतो आहे.
आणि अशा रीतीने आपण हे प्रदूषण आणि पक्ष्यांचं जीवन याची सांगड इथे घालू शकतो. शेवटी ही साखळी आहे, जीवन साखळी आहे, आणि या जीवन साखळीचा पक्षी हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे हे आपल्याला इथे जाणून घ्यायला पाहिजे. आणखीन कोणाला काही आहेत प्रश्न? हा, काय म्हणताय ओमी? ओमी जी, आपला आवाज येत नाहीये. अनम्यूट अनम्यूट करा. नाही येत नाही आवाज, अजूनही येत नाहीये. आता येत आहे सर? हो हो आता येतोय. हा बोला बोला. हॅलो. हा बोला मी जी, येतोय आवाज आता. हॅलो. हो बोला. सर, पक्षी निरीक्षणामध्ये करिअरच्या काय संधी आहेत, त्यासाठी काय एलिजिबिलिटी असते वगैरे? आता काय आहे की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतील का हे बघतो. बरं का? तर माझं असं म्हणणं आहे बरं का की ते तुम्हाला पटेल की नाही मला माहिती नाही, पण आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास हा जेव्हा जीव ओतून करतो तेव्हा मला असं वाटतं की संधी आपल्याकडे आपोआप चालून येतात. मला असं वाटतं की सलीम अली काय किंवा जगातल्या कुठल्याही महान शास्त्रज्ञांच्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्यांनी त्याच्यासाठी आपलं जीवन हे वाहिलेलं आहे. आणि मग काय झाली गंमत की तुम्ही तज्ज्ञ आहात म्हणून हवे आहात, अशा पद्धतीने ज्या वेळेला आपली कीर्ती पसरते त्यावेळेला मला असं वाटतं की संधी आपोआपच उपलब्ध होतात. आता ह्याच्यामध्ये असं आहे की अजून सुद्धा ऑर्निथॉलॉजी नावाचा विषय हा कुठे स्वतंत्रपणे शिकवला जात नाही. दुसरी गोष्ट, पक्षी निरीक्षण हा अजून सुद्धा एक त्याच्यामागे छंद म्हटलं जातं की हा एक छंद आहे, तेव्हा छंदाचंच रूपांतर पुढे विज्ञानात होतं, विज्ञानाचं रूपांतर पुढे संशोधनात होतं. आणि आज आपण असं बघतोय बरं का की ह्याच सलीम अली यांनी जवळजवळ 4 विद्यार्थी हे ऑर्निथॉलॉजीमध्ये त्यांनी PhD केलेली आहे. तेव्हा कशा पद्धतीने आपण आपल्या ज्ञानाचा वापर हा संधीमध्ये करू शकतो आणि त्या संधीचं रूपांतर वैज्ञानिक संशोधनात होऊ शकतं हे आपल्याला दिसून येईल. पण दुर्दैवाने काय होतं बरं का ओमीजी की आपण असं समजतो की पक्षी निरीक्षणाला चला ही एक छोटी सहल आहे, त्याच्यानंतर मग एकदम 10वी 12वी आली की आपलं करिअर 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 आपण सुरू करतो. आणि मग काय होतं माहितीये का की पक्षी निरीक्षण ही काही जणू गंमत होती, जसं आम्ही आमच्या माउंटेनरिंग मध्ये समजतो की गिर्यारोहण म्हणजे गंमत होती आणि ती आता पुरी झाली, आता आपण 12वीत गेलेलो आहोत. तेव्हा हा असं ऍटिट्यूड आहे. मला असं वाटतं की ह्या ऍटिट्यूडला आपण काहीतरी आता सुधरवलं पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा समुच्चय जेव्हा होतो ना तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने ऑर्निथॉलॉजी करू शकतो. मग तो साहसी असला पाहिजे, तो निसर्गप्रेमी असला पाहिजे, तो भटक्या असला पाहिजे, तो तंदुरुस्त असला पाहिजे. बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी तुमच्यात असायला पाहिजे. आणि सर, जसं माउंटेनियरिंग मध्ये करिअर होतं त्याप्रमाणे ह्याच्यातही करता येईल, आणि या व्यासपीठाच्या माध्यमाने वगैरे काय आपल्याला असं काही पुढाकार घेऊन काय करता येईल या संदर्भात? नाही, त्याच्यामध्ये हो नक्की करता येईल ना, पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ऑर्निथॉलॉजी हा विषय स्पेशलायझेशन म्हणून म्हणजे मला तरी माहिती नाही आहे कुठे शिकवला जातो का. तो PhD साठी का असतो त्याचं कारण म्हणजे तुम्ही एक विशिष्ट पक्षावरती मग पुढे अभ्यास करता, तेव्हा आपण झुऑलॉजी शिका, त्याच्यानंतर मग ऑर्निथॉलॉजी हा एक स्वतंत्र विषय MSc ला घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही संशोधनाकडे वळू शकता असं मी म्हणू शकेन म्हणजे. आणि तीच एक महत्वाची संधी आहे.
जसे माउंटेनियरिंग हे हसत खेळत अगदी शिक्षणाचं हे होऊ शकतं, तशा पद्धतीने आपल्याला काही करता आलं याच्यात एकत्रितपणे मिळून, म्हणजे फक्त तुम्ही किंवा फक्त या व्यासपीठाने वगैरे नाही, बरोबर आहे, यासाठी असं काही हे केलं तर रुजेल ते, कारण सगळ्यांनाच आवडतं पक्षी पाहायला निसर्गात रमायला. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला जर शिक्षण आणि करिअर असं काही जोड मिळालं तर नाही. आता मला असं वाटतं की फोटोग्राफीचा कोर्स करणारा जो एक मुलगा असतो मुलगी असते, तर फोटोग्राफीच्या कोर्सला म्हणजे पक्षी निरीक्षण हे असं जर लागून असेल तर त्याला आणखीन जास्ती उभारी येऊ शकते. तेव्हा आपण म्हणलात की हसत खेळत गिर्यारोहण करतात, आता मी 40 वर्ष करतोय ते काय हसत खेळत इतकंसं होत नाही, त्याच्यामध्ये बरेच धोके आहेत, त्या मानाने याच्यामध्ये मात्र खरंच हसत खेळत आहे. त्याचं कारण यू आर एन्जॉईंग यु नो द ब्युटी ऑफ द बर्ड्स. आणि तर अशा पद्धतीने मी बघितलं की एमजीएम मध्ये जी मुलं फोटोग्राफीचा कोर्स करतायत तर त्यांना बर्ड्स फोटोग्राफी ही शिकवताना तुम्हाला आपोआपच पक्षी निरीक्षण करावं लागतं. तेव्हा अशा पद्धतीने मला असं वाटतं की तो अभ्यासाचा विषय म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं तरच काहीतरी घडेल. ती केवळ एक गंमत आहे किंवा छंद आहे मग तो फक्त छंदच राहील. तेव्हा हा मुद्दा आहे. यस, हा बोला बोला. रवींद्र पाठकांना काही बोलायचं? नाही. ओमीजींनी जे आता विचारत होते की असं काही करता येईल का, आपल्या शहरामध्ये बहुतेक काही ग्रुप आहेत जे पक्षी निरीक्षण करतात, विविध पक्ष्यांची नोंद ठेवतात, त्यांच्या सगळ्या हालचाली टिपतात, तर त्या ग्रुपला ते सहभागी होऊ शकतात त्यांची माहिती घेऊन. निसर्गमित्र मंडळ हे जायकवाडीच्या परिसरातल्या पक्ष्यांची नोंद ठेवत आहे आणि त्यांच्या सहलींमध्ये आपण सहभागी व्हा. म्हणजे पण त्यांचा प्रश्न थोडासा क्रिटिकल होता की म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, हा करिअर ऑपॉर्च्युनिटी ही आपल्याला तयार करावी लागेल, ती अशी काही येणार नाही. त्यामुळे आणखीन कोणाला काही आहेत? दिलीप यार्दी आहेत, ते पक्षी क्षेत्रामध्ये औरंगाबादमध्ये पण सक्रिय आहेत. हो, गठडी आहेत, त्यानंतर दिवाण सर आहेत. हो, गठडी पण आहे. प्रश्न फक्त करिअर असा नव्हता तर ते पॉप्युलरायझेशन ऑफ बर्ड वॉचिंग आणि पॉप्युलरायझेशन ऑफ आणि त्याच्यासाठीची निसर्गासाठीची सेन्सिटिव्हिटी किंवा हे या सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे रुजू शकतात. तेवढं फक्त एक पक्षी निरीक्षण हा नसून मुद्दा बऱ्याच गोष्टी साध्य होतात. बरोबर आहे. आणि मला वाटतं हाच चालू आहे. हो, म्हणजे पक्षी संमेलन जी होत आहेत ना तर त्या निमित्ताने खूप मंडळी आता एकत्र येत आहेत. मग ते अभ्यास आणि पक्षी निरीक्षण किंवा अभ्यास आणि छंद हे असे एकत्रितपणे राबले तर ते जनमानसात अगदी लहानपणापासून त्या गोष्टींचे हे म्हणजे अगदी शालेय स्तरापासून हे होईल. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, माउंटेनियरिंग मध्ये पण तसं झालंय. पहिले बेसिक माउंटेनियरिंग कोर्स, मग ऍडव्हान्स, मग समिट, मग पीक क्लाइम्बिंग, असे त्यांनी लेवल्स केलेत. आणि कोणते लेवल झाले की तुम्ही शिक्षक किंवा त्या संस्थेमध्ये टीचर म्हणून जाऊ शकता. तशी सोय पक्षी निरीक्षण नाही. हा, तशा पक्षी निरीक्षणाची एखादी संस्था सुरू होऊन तिने काही कोर्स किंवा तसं केलं तर तसं नाही आहे. किंवा स्कूबा डायव्हिंग समुद्रातले त्यांचे पण ते छान इन्स्टिट्यूशनलायझेशन झाले. बरोबर, स्कोप आहे बहुतेक. आणखीन कुणाला काही प्रश्न असतील तर घेऊ आपण एक प्रश्न अजून. हॅलो हॅलो. हा रवींद्रजी बोला. हा विवर बर्ड जो आहे त्याच्याबद्दल त्यांचं काय निरीक्षण होतं? विवर बर्ड त्याला बाया पक्षी म्हणतो. बरं, बाया पक्षी ना, त्यांचं निरीक्षण काय होतं म्हणजे काय की प्रत्येक काडी ही कशा पद्धतीने तो पक्षी आणतो आणि कशा पद्धतीने ती विणतो. तर ही खरी जी कलात्मकता आहे तर ती प्रामुख्याने त्यांनी नीट बारकाईने बघितली. आणि आपल्याला असं दिसेल की
मेनी मेनी आर्किटेक्चरल डिझाईन्स यु नो मॅन हॅज अडॉप्टेड फ्रॉम द नेचर इटसेल्फ. या निसर्गामध्ये अशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी ज्या घडतात ज्या दिसतायत तर त्या नेमक्या कशा होतात, तर त्याच्यासाठी हा जो बाया पक्षी आहे तर ह्याचं हे नीटिंग स्किल हे त्यांनी सर्वप्रथम अतिशय बारकाईने अभ्यासलं किहिमच्या म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती. तर ही त्याच्यामधली गोष्ट आहे. चालेल, आपण आजच्या व्याख्यानामध्ये थांबूया इथेच. शांती मंत्र म्हणून आपण आजच्या व्याख्यानाची सांगता करू. त्यापूर्वी रंजन सर आपले हार्दिक आभार, आपण आजचा विषय फार सुंदररित्या सगळ्यांना समजावून सांगितलंय. मी शांती मंत्र म्हणतो, त्यानंतर आपण व्याख्यानाची सांगता करू. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.